आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाजकार्यात राजकारण नको, दिलीपदादा पाटील. औषध फवारणी करताना काही नगरसेवक राजकारण करत आहेत. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांना बदनाम करू नये असा टोला गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील यांनी नगरसेवकांना लगावला. शिरोळ नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती. यावेळी दिलीप पाटील म्हणाले की शहरात नगर परिषदेच्या वतीने औषध फवारणी केली जाते, त्याचं कौतुक आहे, पण काही नगरसेवक माझ्याच प्रभागात औषध फवारणी पहिली करावी यासाठी नगर परिषदेच्या अधिकारी यांच्यावर दबाव टाकला जातो. हे चुकीचं आहे, कारण नगरसेवक जरी प्रभागातून निवडून आला असला तरी संपूर्ण शहराचा नगरसेवक आहे. त्यामुळे पुढील काळात विनाकारण नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचं नाव बदनाम करू नये असा टोला शिरोळ नगर परिषदेच्या नगरसेवक व अधिकारी यांना लगावला आहे. असंच एकीने शिरोळ सह भारत देशातून कोरोना विषाणू समूळ नष्ट करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन शिरोळ जनतेला केलं आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. नियोजन शिरोळच्या सर्व नगरसेवक असतील, नगरातले असतील, शिरोळच्या प्रमुख नागरिकांनी असतील, अत्यंत चांगलं केलेलं आहे. यापुढे आता बीजी बाजांनी सांगितल्याप्रमाणे उद्याचा दिवस आणि 11 तारखेला हे 2 दिवस चालू राहतील. त्यात सुद्धा आपण सर्वांनी किंवा दुकानदारांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे की ती माणसं ठराविक अंतरावरच उभा राहिली पाहिजे. ते राहायची शक्ती त्या दुकानदारांना त्या ठिकाणी करावी. दुसरा विषय असा आहे की औषध फवारणी ही 1-2 दिवस आड झाली पाहिजे आणि त्यामध्ये माझं एक बायोटेक तक्रार झालेली आहे की काही नगरसेवक एका त्या ठिकाणी एखादा तो पंप चालू असताना माझ्याच वार्डात जायला पाहिजे म्हणून तिथनं काढून घेऊन आपल्या वार्डात जाणे हे अत्यंत वाईट प्रथा आहे. शिरोळ गाव हे एक आहे. नगरसेवक कुठल्याच एका वार्डातून निवडून आला असला तरी सुद्धा तो गावचा नगरसेवक आहे, नगराध्यक्ष व्यवस्था आहे. नगराध्यक्षाला बदनाम करायचं काम याबरोबर नगरसेवकाने करू नये. ज्यानं सांभाळणार ती यंत्रणा जो आपला या ठिकाणी नगराध्यक्षाने नेमून दिलेला अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांनाच ते कुठल्या वार्डात जायला पाहिजे, कुठल्या गल्लीत जायला पाहिजे हे त्यानं ठरवायचं आहे. त्यात हस्तक्षेप नगराध्यक्षाशिवाय किंवा मुख्याधिकाऱ्याशिवाय नगरसेवकांनी कुठे करू नये एवढी काळजी घ्यावी. आणि जे हे आपलं व्यवस्थित चाललेलं आहे, आपल्या गावात गाव हे या विषाणूपासून दूर राहिलेलं आहे. नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावात नवीन कोण आलं तर त्याची ताबडतोब वर्दी नगरपालिकेत प्रथम द्यावी, त्यानंतर पोलीस खातं, तहसीलदार ऑफिस हे काम नगरपालिकेकडून करेल. मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्षांना किंवा त्या ठिकाणच्या नगरसेवकांना ती तक्रार सांगावी, त्यांचं ते त्यांचं नियोजन करतील. ते या पद्धतीनं या पुढच्या काळात आपण सर्वांनी जाऊ. जो एक हा अति भयानक रोग हा कुठल्याही जात धर्म पंथ सगळं सोडून हा सगळ्यांना आपल्या काव्यात घ्यायचा प्रयत्न करायला त्याला पिटाळून लावलं ही काळाची गरज आहे. तेवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवा.